शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला मारले कांदे। केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40% निर्यात कर लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे आणि या निर्णयाचा निषेध करत शरद जोशी परणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज 24 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फोटोला कांदे मारो आंदोलन केले आहे। कांद्यांच्या निर्यातीसंदर्भात घेतलेला निर्णय मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून जर हा निर्णय मागे घेण्यात आला नाही तर जिल्हाभर आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला। दरम्यान केंद्र सरकारविरोधात बोंबा मारण्यात आल्या। सरकारने कांद्यावर 40% निर्यात शुल्क लावून एक प्रकारची निर्यात बंदीच केलेली आहे, म्हणजे परदेशात शेतमालाला प्रोत्साहन निधी दिला जातो आणि या देशात कांद्यावर 40% निर्यात शुल्क आकारून जीजीआ कर आकारलेला आहे। या शासनाचे धोरण शेतकऱ्यांना समृद्ध होण्याचे उदयाचे नाही असे आहे। देशात परकीय चलन येणार होते म्हणजे देशही समृद्ध होणार होता आणि शेतकरी समृद्ध होणार होता, पण सरकारला हे करू द्यायचे नाही, त्यामुळे शेतकऱ्याच्या कांद्यावर 40% निर्यात शुल्क आकारून सरकारने एक प्रकारची निर्यातबंदीच कांद्यावर लादलेली आहे। याच प्रकारे तूर गहू आणि तांदूळ यांचीही निर्यातबंदी सरकारने लावलेली आहे। ज्यावेळेस कांदा फेकून द्यायची वेळ येते, शेतमाल फेकून द्यायची वेळ येते, त्यावेळेस सरकार कोणत्याही उपाययोजना करत नाही, पण ज्यावेळेस सरकार शेतकऱ्यांना 2 पैसे मिळण्याची वेळ येते त्यावेळेस नेपाळमधून परदेशातून टमाटो आयात केला जातो आणि इथल्या संघटित वर्गाला म्हणजे शहरी वर्गाला फुकट खाण्याची व्यवस्था मतदानाचे लक्ष ठेवून फक्त सरकार करत आहे, उपाययोजना करत आहे, याचा शेतकरी संघटना निषेध करते आणि या सरकारला इशारा देते की जर तुम्ही असे चालत शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडण्याचे प्रयत्न जर चालू केले तर भयंकर अन्नाची टंचाईला तुम्हाला समोर जावे लागेल। शेतकरी आता शिकलेला आहे, ज्या शेतकऱ्यांना जे पुरडेल ते पिकवेल। जर तुम्हाला असेच जर करायचे असेल तर शेतमाल सोडून शेतकरी दुसऱ्या पर्यायाकडे वळेल आणि त्याचा पद्धतीचं आंदोलन केलेलं आहे। आम्ही आज सरकारचा निषेध करण्यासाठी कांदा फेकून म्हणजे कलेक्टर ऑफिस समोर कांदा फेकून निषेध सरकारचा नोंदवणार आहे। सरकारने जर वटणीवर आले नाही तर जिल्हाभर वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं केल्या जातील आणि सरकारला वटणीवर आणण्याचा प्रयत्न केला जाईल।